आता आपण सोडवूया क्वेश्चन नंबर टू. रे पी क्यू अँड रे पी आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. पॉइंट्स बी अँड ए आर इन द इंटीरियर अँड एक्सटीरियर ऑफ अँगल क्यू पी आर रिस्पेक्टिवली. रे पी बी अँड रे पी आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. ड्रॉ अ फिगर शोईंग ऑल दिस रेज अँड राईट. आता आपण इथपर्यंत सध्या विचार केला, ड्रॉ अ फिगर ऑल दिस रेज. ओके, आपल्याला पहिली काय करायची आहे, फिगर ड्रॉ करायची. त्यांनी काय काय आपल्याला सांगितले आणि त्याप्रमाणे आपण कशाप्रकारे ही फिगर ड्रॉ करणार आहोत त्याआधी मी तुम्हाला समजावून सांगते. रे पी क्यू अँड रे पी आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. परपेंडिक्युलर टू ईच अदर म्हणजे 90 degrees त्यांनी अंश केलेला आहे. 90 degrees त्यांचा मेजर जे आहे ते आहे. ओके, मग त्यांनी सांगितलं आहे पॉईंट बी अँड ए. बी अँड ए आर इन द इंटीरियर अँड एक्सटीरियर. आता पहिला जो दिलेला आहे तो इंटीरियर दिलेला आहे. कोणता दिला आहे? पॉईंट बी इंटीरियर आहे, म्हणजे तो आतल्या बाजूला काढायचा आहे. आणि पॉईंट ए जो आहे तो एक्सटीरियर आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूला आपल्याला द्यायचा आहे. ऑफ अँगल क्यू पी आर. क्यू पी आरच्या आतमध्ये एक पॉईंट आहे, एक पॉईंट बाहेर आहे. रे पी बी अँड रे पी आर म्हणजे आता काय झालेलं आहे, पी बी आणि पी ए तयार करायचा आहे. आणि ते कसे आहेत, रे पी बी अँड रे पी ए आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, म्हणजे पुन्हा परत त्या दोघांमध्ये 90 degrees मेजर होतं आहे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे त्याला बनवायचं आहे, अशा प्रकारे दोन्ही पॉईंट्स घ्यायचे आहेत की त्यांची मेजर जी आहे ती आपली 90 degrees होईल. म्हणजे ही जशी आपल्याला 90 degrees दिसते आहे तशीच पुन्हा परत ही सुद्धा आपल्याला जी आहे ती 90 degrees दिसणार आहे. ओके, आता त्याने आपल्याला सांगितलं आहे ड्रॉ अ फिगर. मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे की कशाप्रकारे आपण ही फिगर ड्रॉ केलेली आहे. तुम्हाला जर का लक्षात येत नसेल तर एक लाईन काढून घ्या, म्हणजे पी क्यू काढून घ्या, तुमचा प्रोटेक्टर ठेवा, पी आर काढा, मग पुन्हा परत एका ठिकाणी पी क्यू पी आरच्यामध्ये एक पॉईंट द्या, बी ती लाईन काढून घ्या, मग प्रोटेक्टर ठेवा, 90 degrees काउंट करा आणि पी ए म्हणजे ए पॉईंट काढून घ्या आणि मग त्याला जॉईंट करा, म्हणजे आपला रे पी ए तयार होईल. आता आपल्याला काय शोधायचं आहे, अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. मग तुम्ही प्रश्न लिहून घेतलेला आहे, अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. रे पी क्यू अँड रे पी आर परपेंडिक्युलर इन सॉरी रे पी क्यू अँड रे पी आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. पॉईंट बी इज अँड इंटीरियर पॉईंट, सो अँगल आर पी बी प्लस अँगल बी पी क्यू इक्वल टू 90 degrees. आपल्याला राईट अँगलमध्ये जर का एखादा पॉईंट असेल तर आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतो, म्हणून आपण लिहिलेलं आहे अँगल. सो अँगल आर पी बी अँड अँगल पी बी क्यू आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. त्याच्यानंतर रे पी बी अँड रे पी ए आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, सो अँगल बी पी क्यू प्लस अँगल क्यू पी ए इक्वल टू 90 degrees. जर का पी बी आणि पी ए परपेंडिक्युलर असतील तर त्याचीसुद्धा सम कशी येईल, 90 degrees येईल, म्हणजे ते कसे असतील, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असतील. सो अँगल पी बी क्यू अँड अँगल क्यू पी ए आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आपल्याला जरी का आपण ह्यांना प्लस करून 90 degrees दाखवलेलं असेल तरीसुद्धा आपल्याला इन सेंटेन्समध्ये इन वर्ड्समध्ये विचारलेलं आहे, म्हणून आपल्याला हे वाक्य वर्ड्समध्ये लिहायचं आहे. सो अँगल पी बी क्यू अँड अँगल क्यू पी ए आर कॉम्प्लिमेंटरी
अँगल्स. जसं आपण मॅथ्स 1 म्हणतो की वर्ड प्रॉब्लेम्स असले की आपलं शेवटचं वाक्य वर्ड्समध्ये लिहायचं आहे, तसंच इथेसुद्धा आपल्याला वर्ड्ससारखे प्रॉब्लेम दिलेले असतील तर आपल्याला वाक्य जी आहेत, जे आन्सर्स आहेत, ती वर्ड्समध्येच लिहावी लागणार आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन, अ पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी अँगल्सची आपली जी सम असते ती असते 180 degrees. लक्षात ठेवायला सोपं वाक्य आहे, सोपं कसं ते सांगते. सप्लिमेंट आठवा, सप्लिमेंट कशी असते, आपण कशाला सप्लिमेंट म्हणतो, ती ओपन केली आपण की कशी दिसते, 180 degrees दिसमध्ये दिसते आपल्याला, स्ट्रेट लाईन दिसते आपल्याला. लक्षात ठेवा, स्ट्रेट लाईन, सप्लिमेंटरी, सप्लिमेंट, 180 degrees. सोपं आहे लक्षात ठेवा, सप्लिमेंट, सप्लिमेंटरी. सप्लिमेंट किती डिग्रीमध्ये ओपन होते, 180 degrees. सप्लिमेंटरी अँगल्सची सम येईल 180 degrees. आता आपल्याला शो करून दाखवायचं आहे की प्लस सप्लिमेंटरी अँगलची पेअर सांगायची. रे पी क्यू अँड रे पी आर आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, सो अँगल क्यू पी आर इक्वल टू 90 degrees. रे पी बी अँड रे पी ए आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, सो अँगल पी बी ए इज इक्वल टू 90 degrees. द सम ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स इज 180 degrees. Angle QPR plus angle BPA is equal to 180 degrees. आपण दोन्हीची 90 प्लस केली, 180 degrees आपला आन्सर आलं. सो angle QPA, QPR and angle BPA are supplementary angles. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, त्याच्यामधला आपल्याला अ पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. अ पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स म्हणजे काय, आपल्याला कोणते अँगल्स आहेत जे समान आहे, समान मेजर्सचे आहेत ते सांगायचं आहे. मग आपण पहिलं लिहिलं अँगल आर पी क्यू कॉन्ग्रुएंट टू अँगल पी बी ए. रे पी क्यू अँड रे पी ए पी आर, मी मगासपासून पी ए पी आर आर व्यवस्थित होत नाही आहे किंवा ए शेवटचा व्यवस्थित प्रोनाऊन्स होत नाही आहे किंवा एखाद्यामध्ये नसेल तर मी ॲड का करते काय माहिती नाही. रे पी क्यू अँड रे पी आर आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. रे पी बी अँड रे पी ए आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. आपण ह्याला जेव्हा आपण दाखवलं आर पी क्यू आणि पी बी ए हे कॉन्ग्रुएंट आहेत का सांगितलं आपण, तर आर पी आर पी क्यूमध्ये पी क्यू आहे आणि पी आर आहे ते परपेंडिक्युलर आहेत, म्हणून त्याची जी सम आहे ती कशी येणार, 90 degrees येणार. पी बी एमध्ये काय आहे, रे पी बी आहे, रे पी ए आहे ते परपेंडिक्युलर आहेत, म्हणून त्याची सम जी आहे तीसुद्धा आपली 90 degrees येणार आहे आणि म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहे. सेकंड, अँगल आर पी बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू पी ए. आता बघा इथे आर पी बी कसा दिसतो आहे, आर पी बी क्यू पी ए हे सुद्धा आपण कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत. आता जो आहे आपल्याला आपण अगोदरच शो केलेला आहे आर पी क्यू, आपण आता लिहूया अँगल पी बी क्यू इज कॉमन अँगल इन अँगल आर पी बी अँड अँगल क्यू पी ए. दोन्हीमध्ये कॉमन अँगल कोणता आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे पी बी क्यू हा जो आहे तो अँगल कॉमन आहे, म्हणून राहिलेला जो आर पी बी आहे किंवा क्यू पी ए आहे ते आपले समानच येणार आहेत, कारण सगळ्याची अँगलची आपण दाखवलेली किती आहे सम 90 degrees 90 degrees. मग जर पी बी क्यूची 60 असेल तर उरलेला 30 हा सुद्धा 30 असेल, तर हा सुद्धा 30s असेल, कारण 60 + 30 = 90, 60 + 30 = 90. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला मेजर्स सांगायचे नाही आहेत, मी तुम्हाला एक उदाहरण हवं आहे म्हणून सांगितलेलं आहे, मेजर्स दाखवायचे नाहीत, कारण त्यांनी आपल्याला मेजर्स सांगितलेले नाही आहेत, परपेंडिक्युलर फक्त सांगितलेलं आहे, म्हणजे जी तयार झालेला जो काही अँगल आहे तो 90 degreesचा आहे एवढंच सांगितलेलं आहे. एक्झॅक्टली मध्ये आपण किती अँगलवरती तो पॉईंट पी द्यायचा आहे किंवा पॉईंट ए द्यायचा आहे हे सांगितलेलं
नाही आहे म्हणून तो लिहायचा नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे की आर पी बी आर पी क्यूमध्ये आणि पी बी एमध्ये कॉमन कोणता अँगल आहे तर तो आहे पी बी क्यू. म्हणून राहिलेले जे अँगल्स आहेत ते कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत.